नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये BSNL एक नवीन प्लॅनबद्दल माहिती घेणार आहोत। तो प्लॅन किती रुपयांचा आहे आणि त्याची वैधता किती दिवसाची आहे ते जाणून घ्यायचं। मी आहे विनायक जगताप, तुम्ही पाहत आहात टेक्निकल गाकोट्या। या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। भारतीय बाजारात दिग्गज नेटवर्क प्रोव्हायडर कंपन्या जसे एअरटेल, वडाफोन, आयडिया आणि जिओ एकापेक्षा एक जबरदस्त प्लॅन घेऊन येत आहेत। सरकारची मालकी असलेली नेटवर्क प्रोव्हायडर कंपनी BSNL सुद्धा खाजगी नेटवर्क प्रोव्हायडर कंपन्यांच्या तुलनेत जबरदस्त प्लॅन आणत आहे। जर सरकारी टेलिकॉम कंपनीचे प्लॅन खरेदी करायचा विचार करत असाल तर आजच मी तुम्हाला या ठिकाणी BSNLच्या अशा प्लॅनसंबंधी माहिती देणार आहे जे प्लॅन खाजगी कंपन्यांपेक्षा जास्त स्वस्त किमतीत जास्त फायदे देणार आहे। एअरटेल आणि जिओ मार्केटमध्ये 56 दिवसांपर्यंत वैधतानंतर 24 दिवसांचे वैधतेचे प्लॅन आणले आहे। जर युजर्सना या दोन्ही दरम्यानच्या वैधतेचे प्लॅन हवे असतील तर त्यांना फायदे मिळत नाही। जर सरकारी टेलिकॉम नेटवर्क प्रोव्हायडर कंपनी BSNL असेच प्लॅन ऑफर करते ज्यात ग्राहकांना सर्व प्रकारची सुविधा दिली जाते। जर 56 दिवसाच्या वैधता आणि 84 दिवसाच्या वैधतेदरम्यानचे प्लॅन शोधत असाल तर BSNLचा 71 दिवसाचे प्लॅन बेस्ट आहे। जाणून घ्या डिटेल्स। BSNLच्या 395 रुपयाच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 2 GB डेटा दिला जाईल। डेली हाय स्पीड डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट 80 KBPS पर्यंत होते। या प्लॅनची वैधता 71 दिवसाची आहे। पूर्ण वैधता दरम्यान युजर्सना 142 GBचा डेटा दिला जाईल। व्हॉइस कॉलिंगमध्ये या प्लॅनमध्ये 3000 मिनिट्स फ्री मिळतील। याचा वापर ग्राहक लोकल आणि एसटीडीसाठी करू शकतील। या प्लॅनमध्ये फक्त तुम्हाला फ्री SMS करता येणार नाही। व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब